नमस्कार, मी अनक्षा दिवटे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात पारनेर तालुक्यातील काही महत्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्यातील जनतेसाठी रात्री अपरात्री रुग्णांना गरजेची असणारी रुग्णवाहिका पारनेरकरांसाठी अत्यल्प दरात सुरू झाली असून ओंकार हॉस्पिटलचे संचालक व पारनेर पंचायत समिती सदस्य डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी ही रुग्णवाहिका जनतेच्या सेवेसाठी सुपूर्द केली आहे. जवळा गणातील नागरिकांसाठी ही रुग्णवाहिका मोफत असल्याचे डॉक्टर पठारे यांनी जाहीर केले. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नामदार विजयराव औटी यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, पंचायत समिती सभापती गणेश शेळके, युवराज पठारे, शंकर नगरे, निलेश खोडदे आदी मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर या विद्यालयातील 8 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत संस्कृती चौधरी, सार्थक कारखिले, ओम काकडे, पियुष डेरे, आकांक्षा भगत, अभिषेक कावरे हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तसेच इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत समृद्धी पवार, श्रद्धा पठारे ह्या विद्यार्थिनी पात्र ठरल्या आहेत. या विद्यार्थ्यांचा सत्कार पारनेर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी माननीय श्री बाळासाहेब भुगे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील सुरेश ढोमे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी मुंबई येथील राजभवन येथे कोरोना योद्धा या सन्मानाने गौरवित करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेत कोविड-19 कोरोना महामारीच्या काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना रुग्णांना विविध पद्धतीने मदतीसह तातडीची आरोग्य सेवा पुरवणारे ढोमे हे GS महानगर बँकेचे संचालक आहेत. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे GS महानगर बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. सुपा येथे बुधवारी पोलिसांनी छापा घालून गोमांस विक्री करताना दोघा जणांना पकडले असून पोलीस नाईक यशवंत ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जावेद नजीर शेख व अबिद नजीर शेख यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षक अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विस्कळ गावचे माजी सरपंच पंढरीनाथ चौधरी यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल डिस्कळ गाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. डिस्कळ गावच्या सरपंच पदावर असताना त्यांनी गावाच्या विकासात मोठे योगदान दिले होते. शासनाने राबवलेल्या उभारी योजनेमुळे पारनेर तालुक्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीला उभारी मिळाली आहे. या मोहिमेअंतर्गत पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला तहसीलदार ज्योती देवरे यांच्या पथकाने काही महिन्यापूर्वी भेट दिली होती. त्यावेळी त्या शेतकऱ्याची मुलगी शुभांगी झंझाड हिचे अपुरे राहिलेले CA बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रशासनाने सांगितले होते. आता तिचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होत असून तहसीलदार देवरे यांनी आपल्याला CA बनण्यासाठी मेहनत कर, मी त्यासाठी पाठपुरावा व प्रयत्न करेल असे सांगितले होते. त्यानुसार पुण्यातील एका क्लास मध्ये प्रवेश दिला आहे असे शुभांगी झंझाडीने सांगितले. या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.